ब्रिलियंट स्कूल्स नरंदे या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे पोलीस अधिकारी तानाजी पाटील उपस्थित होते. स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्याची परवानगी ठरते. सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कलाविष्कार सादर करण्यास एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध होतं. याद्वारे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. त्यामुळे दरवर्षी शाळा अशा कार्यक्रमांचं आयोजन करते. यावर्षी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. भव्य दिव्य व्यासपीठ तसेच विद्युत रोषणाईनं शाळेचा संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. यावर्षी इंडियन कल्चर व रामायण ही थीम या शाळेनं सादर केली. ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची सोय असून करून दिल्याबद्दल नितीन पाटील सर यांचे प्रमुख पाहुणे यांनी कौतुक केलं. विद्यार्थ्यांच्या जीवनातील शाळेचे दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. जीवनाचा खरा पाया हा शाळेतच रचला जातो. भविष्य इथेच घडलं जातं. सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडास्पर्धेतून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. निश्चित यशापर्यंत पोहोचायचं असेल तर शिक्षणाबरोबरच आत्मविश्वास असायला हवा. यासाठी ब्रिलियंट स्कूल नेहमीच आघाडीवर असतं. शाळेची स्थापना 2007 साली करण्यात आली. शाळेत कोणत्याही प्रकारचा फंड येत नाही. स्वबळावर या शाळेची वाटचाल सुरू आहे. आज या शाळेत जवळजवळ 700 अधिक विद्यार्थी इंग्रजी व सेमी माध्यमांचं शिक्षण घेतात. आतापर्यंत 100 अधिक विद्यार्थी क्रीडास्पर्धेत राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकलेत. याच वर्षी नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धेत स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये 5 गोल्ड मेडल मिळवून शाळेचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवलं आहे. शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे. सलग 7 वर्षे इयत्ता 10वीचा निकाल 100% लागलाय आणि आज यशस्वी वाटचाल करतानाही शाळा दिसतेय. क्रीडास्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. यामध्ये शालेय जिल्हास्तर, विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्नेहसंमेलनात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये गणेशवंदना, रील्स, राजस्थानी, गुजराती, पंजाबी, महाराष्ट्राची लावणी, कन्नड, तमिळ इत्यादी राज्यातील लोकपरंपरेच्या गीतावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केलं व रामायणाची कलाकृती अगदी हुबेहूब सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली. या कामी शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख किरण थोरात सर, विकास कांबळे सर यांचं बहुमोल सहकार्य लाभलं. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आरजी पाटील सर उपस्थित होते. नरंदेगावच्या सरपंच पूजा कुरणे, उपसरपंच श्रीमती रेखा पाटील, राजाराम साखर कारखान्याचे संचालक सर्जेराव भंडारी, नरंदे सोसायटीचे चेअरमन नागनाथ खोत, विद्यमान सदस्य संगीता खोत, सीमा भंडारी, संस्थेचे उपाध्यक्ष संतोष निंदेश्वर, शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी पाटील मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेच्या सहाय्यक शिक्षक संदीप निकम, सहाय्यक शिक्षिका जयश्री पल्लखे यांनी केलं तर आभार मुख्याध्यापिका शुभांगी पाटील यांनी मानले. कुंभोज प्रतिनिधी, मराठी एस न्यूज़.